एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना आतापर्यंतचा सर्वात मोठा दणका देत भाजपसोबत बस सत्ता स्थापन केली पण या भूकंपातून ठाकरे सावरलेले नसतानाच त्यांना शिंदे रोजच्या रोज धक्के देत आहेत कधी आमदार खासदार तर फोडलेच पण असंख्य कार्यकर्ते देखील त्यांनी गळाला लावलेत इतकंच काय तर बाळासाहेबांचा विश्वासू सेवक चंपासिंग थापा ही शिंदे गटात सहभागी झाल्यात अजूनही ठाकरेंचे अनेक शिवसैनिक शिंदेंकडे जात आहेत या सगळ्या घडामोडीत शिंदेंचाच एक आमदार भाजपने फोडला की काय अशा चर्चा आता रंगल्या आहेत ठाकरेंकडून शिंदेंकडे गेलेले आमदार नरेंद्र भोंडेकर हे सध्या चर्चेत आले आहेत कारण भंडारा येथे झालेल्या एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिंदे गटाचे स्थानिक आमदारही उपस्थित होते परंतु या कार्यक्रमातील एका बाबीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी कार्यक्रमात उपस्थिती लावत थेट भाजपचं उपर्ण गळ्यात घातलं होतं देवेंद्र फडणवीसांच्या बाजूलाच भोंडेकर बसले होते त्यांच्या गळ्यातील भाजपचं उपर्ण पाहून अनेकांच्या भुवया देखील उंचावल्या शिंदे गटाचे आमदार भाजपात जाणार की आगामी राजकीय भवितव्याचे हे संकेत आहेत असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालाय नरेंद्र भोंडेकर कोण आहेत पाहूयात नरेंद्र भोंडेकर हे भंडाऱ्याचे अपक्ष आमदार असून त्यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत भोंडेकर यांनी सुरत गुवाहाटीला जाणं पसंत केलं बोंडेकर यांच्या शिंदेगडातील प्रवेशामुळे स्थानिक शिवसैनिकांनी त्यांच्या विरोधात आंदोलनही केलं होतं महत्वाचं म्हणजे याच कार्यक्रमात नरेंद्र भोंडेकर यांनी देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करत मी देवेंद्र फडणवीसांना गुरु मानतो फडणवीसांमध्ये राज्याचं नाही तर देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे भविष्यात भंडारा नगर परिषदेत भाजपची सत्ता असेल असंही त्यांनी आहे भाजपच्या या कार्यक्रमातील भोंडेकर यांची उपस्थिती त्यांनी गळ्यात बांधलेलं भाजपचं उपर्ण पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे त्यामुळे कुठेतरी गटाचा आमदार भाजपात गेला की काय अशी चर्चा देखील या निमित्ताने रंगली आहे याविषयी तुमची काही मतं असतील शिंदेगडाच्या आमदारांवर भाजपचा डोळा असू शकतो का याविषयी तुमची काही मतं असतील तर ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर लोकमतच्या फेसबुक पेजला देखील फॉलो आणि लाईक करा हा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद